नमस्कार मित्र मैत्रिणींनो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मैत्रिणींनो आपण स्वामी सेवा करत आहोत किंवा आपण स्वामी सेवेकरी आहोत तर ही स्वामी सेवा करत असताना बऱ्याच वेळा काय होतं बघा बऱ्याच वेळा आपण जेव्हा नामस्मरण जप करत असतो तर हे जप करत असताना आपल्या मनामध्ये वाईट साईट विचार येत असतात बऱ्याच वेळा किंवा आपलं मन एकाग्र होत नाही तर हे असं का होतं मैत्रिणींनो याचा विचार आपण कधी केला आहे का तर आता या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेणार आहोत की आपण नामस्मरण करत असताना ते कशा प्रकारे करावं आणि स्वामींची कृपा कशा प्रकारे आपल्यावरती मिळवून घ्यायची आहे याबद्दल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला मैत्रिणींनो आयुष्यामध्ये काही मिळवायचं असेल ना तर ती फक्त काय आहे स्वामी कृपाच दुसरं काही नको ही एकच भावना अंतकरणात खोलवर आपण रुजवायचे कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसावायची जागा आहे आणि बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दुःखदायकीय असतं यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ आपल्या जीवाला लागली ना तरच स्वामींच्या अस्तित्वाची आपल्याला प्रचिती येते आणि मग सुखदुःखासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाहीत कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती होय दाय म्हणजे देणारा सर्व काही आपल्या भक्तांवर प्रेमाने लुटवणारा असा कृपा सिंधूच आहे तो फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम असं आपल्या माऊलीवर असायला हवं मैत्रिणींनो जर तुम्ही स्वामी सेवा करताय तर सर्वप्रथम या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष देणं खूप महत्वाचं आहे आता याच्यानंतर तुम्हाला नामस्मरणामध्ये एकाग्रता यावी असं वाटत असेल ना तर काय करायचं बघा नामस्मरण निदान तीस मिनटं करायचं आणि आपण जेव्हा नामस्मरण करतोय जप करतोय तेव्हा अशी जागा निवडायची की त्या जागेवरती आपल्याला घरातील कोणत्याही व्यक्तीचा आवाज आला नाही पाहिजे अशी जागा निवडायची म्हणजे घरातील धडपड आपल्या कानावर यायला नाही पाहिजे तरच आपलं अतिशय उत्तम असं नामस्मरण होतं किंवा आता एखाद्याला शक्य नाही तर घरातील सग सर्व व्यक्ती आपल्या घरामध्ये दिवसभर असतात त्यामुळे सगळ्यांची वर्दळ चालू असते गडबड चालू असते या आवाजामुळे आपल्याला काय होतं तर आपलं मन एकाग्र होत नाही तर अशा वेळी आपण काय करायचं बघा संध्याकाळी दहाच्या नंतरसुद्धा आपण नामस्मरण करू शकतो कारण दहाच्या नंतर बऱ्यापैकी मंडळी आपल्या घरामधली झोपलेली असतात त्यामुळे आपण अशा वेळी नामस्मरण करायला घ्यायचं आहे बघा त्याच्यानंतर आपण जेव्हा पण नामस्मरण करायला घेऊ ना तेव्हा आपण जे आसन वापरणार आहोत ते आसन जमिनीवर बसायचं आणि आसन हे सुद्धा मऊ असावं आणि अंगावर आपल्या वाऱ्याचा झोत ते येत नसावा असा असावा बघा म्हणजे जर तुम्हाला पंखा सुरू ठेवण्याची गरज असेल तर त्या फॅनची पंख्याची स्पीड तुम्हाला कमी ठेवायची आहे ते पंखा आवाज करणार नाही याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर आपण जेव्हा पण जप करायला नामस्मरण करायला बसणार आहोत ना तेव्हा काय करायचं बघा घरामध्ये आपल्या आरती अगरबत्ती लावून घ्यायची सुगंधित अगरबत्ती लावायची आरती लावायची त्याचबरोबर कापूरसुद्धा जाळायचा घरामध्ये आणि मग आपण नामस्मरणाला सुरुवात करायची आता जी माळ आपण वापरतो ना नामस्मरण करताना ती माळ पवित्र स्पर्श झालेली माळ असावी म्हणजे काय तर शक्यतो आपण एकच जपमाळ घरातील सगळ्या व्यक्तींनी वापरायची नाही तर आपली स्वतःची अशी एक जपमाळ असावी त्या जपमाळेवरतीच आपण दररोज नित्यनियमाने आपल्याला शक्य आहे तितका टाईम आपण जप करत राहायचं अर्धा तास पंधरा मिनटं वीस मिनटं पहिल्या दिवशी तुम्ही दहा मिनटं जप करा दुसऱ्या दिवशी पंधरा मिनटं त्याच्यानंतर तीस मिनटं वीस मिनटं असं आपण थोडं थोडं प्रमाण वाढवत जायचं नामस्मरणाचं त्यामुळे आपल्या नामस्मरणामध्ये नामस अचानकपणेच आपल्याला एकाग्रता हळूहळू आलेली दिसून येते तर आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा नामस्मरण करतो म्हणजे दररोज उपासना करतो आपल्या स्वामींची ती वेळ शक्यतो एकच ठेवायची रोज वेळ बदलायची नाही म्हणजे आज आपण रात्री दहा वाजता केलं तर उद्याही रात्री दहा वाजताच करायचं ज किंवा तुम्ही सात वाजता करताय सकाळी तर दुसऱ्या दिवशीही सकाळी सात वाजताच तुम्हाला नामस्मरण करायचं आहे यामुळे काय होतं तर आपल्याला या वेळेमध्ये प्रसन्न वाटतं आणि ही वेळ आपण आपल्या सोयीनुसारच निवडलेली असते त्यामुळं अशा वेळेमध्ये कोणत्याही मनामध्ये आपल्या वाईट विचार येणार नाहीत आणि मुख्य म्हणजे आपण आपली घरातील सर्व स्त्रिया जर करत असतील नामस्मरण तर स्त्रियांनी काय करायचं बघा आपल्या घरातील सर्व कामं आटपून त्याच्यानंतरच आपण नामस्मरणाला बसायचं फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत आपण नामस्मरण करायचं नाही त्याच्यानंतर तुम्ही दिवसभरात केव्हाही नामस्मरण करू शकता कारण स्वामींच्या आपल्या गुरु दत्तगुरु महाराजांची ती भिक्षेची वेळ असते म्हणून त्यावेळी आपण नामस्मरण न करता इतर कोणत्याही वेळेला नामस्मरण करू शकतो आणि जर आपण घरातील सर्व कामे आठवून जर नामस्मरणाला बसलो तर आपल्या मनात कोणतेही विचार येणार नाहीत आपलं मन शांत राहील आणि लक्षात घ्या मैत्रिणीनो जेव्हा आपण नामस्मरणाला बसू ना तेव्हा आपल्याला भूक लागलेली नसावी किंवा आपल्या तोंडात सुद्धा काही नसावं त्याचबरोबर आपण त्याच्या अगोदरच काही ना काहीतर खाऊन घेऊन मगच नामस्मरण करावं किंवा खाण्याच्या जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अगोदर नामस्मरण करून घ्या आणि त्याच्यानंतर मग खायला बसा त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण नामस्मरणाला जेव्हा बसतो तेव्हा कसं बसायचं तर ताट बसायचं आसनावरती बसायचं जमिनीवर आसन ठेवायचं त्याच्यावरती बसायचं ताट बसायचं पाठीचा जो कणा आहे ना आपला तो पूर्णपणे ताट ठेवायचा आणि दोन गुडग्यांवर दोन्ही हात आपले ठेवायचे आणि डोळे मिटलेले असे ठेवायचे किंवा जर तुम्ही डोळे उघडे सुद्धा ठेवू शकता स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असेल आपल्याकडे त्या मूर्तीकडे बघत बघत आपण जर नामस्मरण केलं ना तर आपल्या मनामध्ये कोणतेही वाईट विचार येत नाहीत मैत्रिणींनो हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळं तुम्ही हा अनुभव घेऊन बघा काय करायचं डोळे मिटण्याचीच गरज नाही जर आपण डोळे मिटू शकत नसाल तर काय करायचं आपण डोळे न मिटता डोळे मिटले की आपल्या मनामध्ये विचार येतातच त्यापेक्षा आपण काय करायचं जी मूर्ती आहे फोटो आहे स्वामींचा त्याच्याकडे बघत मग आपण नामस्मरण करायचं प्रल्यांदा काय करायचं बघा आपण पहिल्यांदा पहिल्यां आपण नाममंत्र जो आहे ना तो गुणगुणायचा म्हणजे वैखरीने म्हणायचा आणि नंतर काय करायचं तोंड बंद करायचं आणि मनातल्या मनात म्हणायला सुरुवात करायची आता मनातल्या मनात म्हणत असतानाच मनाच्या कानाने आपण ऐकायचं हा अभ्यास दृढ झाला ना तर काय होतं श्वासोच्छवासामध्ये एक समत्व येतं आणि श्वास सूक्ष्म आणि मंद गतीने आपला चालतो आणि त्याबरोबरच आपल्या अंतरात्म्यामध्ये आतल्या आत नाम चालतं बघा रोज अर्धा तास तरी किमान जमत असेल तर तुम्हाला तुम्ही नामस्मरण करायचं तर काय होतं जर तुम्ही अर्धा तास नामस्मरण करत असाल तर एक लक्षणीय समाधान तुम्हाला लाभतं आणि मनाची ही समाधान वृत्ती वर्धमान होत राहते आणि हेच आपल्या प्रगतीचं चिन्ह असतं त्यासाठी दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा कोठेही आतमध्ये लक्ष वळवून आपण नामाच्या नादावर गुंतून जायचं यालाच काय म्हणतात नामानुसंधान असं म्हणतात हे जर साधलं ना तर सर्व व्यवहार नीट होतात आणि नामस्मरण आपलं अत... एक रुटीन बनून जातं आणि यामुळं काय होतं आपण एकच वेळी दररोज त्याच वेळेला जर नामस्मरण केलं ना तर त्याची आपल्याला सवय होऊन जाते आणि आपोआपच मनामध्ये वाईट येणारे विचार नष्ट होऊन आपलं मन एकाग्र होण्यास मदत होते मैत्रिणींनो आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ